सांगली येथे अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेच्या माहितीसाठी डिजिटल व्हॅन्स उद्घाटन सांगलीतील कर्मवीर चौकात करण्यात आले. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि शैलजा भाभी पाटील हे उपस्थित होते. या व्हॅनमध्ये भारत छोडो यात्रेचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. शिवाय यात्रेची इत्यंभूत माहिती कार्यकर्ते आणि नागरिकांना मिळणार आहे. यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत छोडो यात्रेला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालाय. विघटनवादी शक्ती आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारताचे सुपुत्र सन्माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा दिनांक 7 सप्टेंबर पासून कन्याकुमारी पासून याची सुरुवात झालेली आहे आणि कन्याकुमारी ते काश्मीर असा 3,500 किलोमीटरचा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. देशामध्ये जी सद्य परिस्थिती आहे ह्या परिस्थितीला संपूर्णतया हा देश कंटाळलेला आहे. विघटनवादी शक्तीनं भारत तोडोची भूमिका घेतलेली आहे आणि सन्माननीय राहुल गांधी भारत जोडोच्या विचारानं संपूर्ण भारतभरचे भ्रमण त्या ठिकाणी भ्रमण करणार आहेत. आम्ही आज सांगली येथे आज या ठिकाणी जी भारत जोडो यात्रा आहे त्याचं थेट प्रक्षेपण या डिजिटल LED व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण सांगली शहरामध्ये आज या ठिकाणी सुरू होते. त्याचा शुभारंभ आज तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये इथं करण्यात आला. 7 सप्टेंबरला राहुलजींनी कन्याकुमारीवर सुरू केलं. ही जवळजवळ 3,500-4,000 किलोमीटरची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जाणार आहे. खूप लोकांचे फोन येतात, खूप कार्यकर्ते फोन करतात की आम्हालाही या यात्रेत सहभागी व्हायचं आहे. महाराष्ट्रातील यात्रा जवळजवळ 14 ते 16 दिवस ही महाराष्ट्रातून जाणार आहे. म्हणजे नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा जवळ 5 जिल्हे हा जवळजवळ 300-400 किलोमीटरचा प्रवास हा महाराष्ट्रातून होणार आहे. प्रत्येकाला ह्या यात्रेला येणं कदाचित शक्य होणार नाही, कारण लाखोंनी त्या ठिकाणी लोक उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे काही ज्यांना जास्त चालता येत नाही त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही. अशा लोकांना त्या भावना काय आहे ही कळावी, त्यात सहभाग घेता यावा, त्यातला आपण एक अंग आहे असं वाटावं, हा सगळा अनुभव हा सामान्य जनतेला व्हावा या हेतूनं या ठिकाणी आम्ही LED सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातनं ही LED व्हॅन वेगवेगळ्या गावात चौकात उभी करणार आहे. अजूनही LED व्हॅन या ठिकाणी लोकलच आम्ही सुरू करतोय, म्हणजे सगळ्यांनी या भारत जोडो मध्ये जुडलं जावं. सुजित दोडके, SBN मराठी, सांगली.